बातमी आहे नाशिक मधली. कारण नाशिक शहरातल्या जय भवानी रोड परिसरात सकाळी 8:30 बिबट्या असल्याचं लक्षात आलं आणि इथल्या रामजी सोसायटी भागात गायकवाड निवास या बंगल्याच्या परिसरात एका वाहनाखाली बिबट्या असा लपून बसलाय. वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय आणि बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. हा सगळा परिसर पोलिसांनी नागरिकांसाठी आता प्रतिबंधित केलेला आहे. या भागाकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक ज्येष्ठ नागरिक जखमी झालाय अशी देखील माहिती सध्या समोर येते आहे. त्यामुळे नाशिकमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय. जय भवानी रोड परिसरात सकाळी 8:30 ही बाब लक्षात आली की इथे बिबटे आहे आणि त्यानंतर रामजी सोसायटी भागातल्या गायकवाड निवास या बंगल्याच्या परिसरात एका वाहनाखाली बिबट्या लपून बसल्याचं कळून आलं. वनविभागाचं पथक देखील आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आपण बघतोय तिथे जाळी देखील नेण्यात आलेली आहे आणि त्याला नेमकं कसं पकडायचं यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील केले जातात. हे नागरिक देखील इथे जखमी झाल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय. आज सकाळी बातमी आली की नाशिक रोडला एक लेपर्ड फिरतो आहे असं कॉलनी परिसरामध्ये. पूर्ण टीम घेऊन सर्च ऑपरेशन चालू आहे. 5 ते 7 ठिकाणी CCTV मध्ये काही फुटेज मिळालेले आहे पण त्याच्यातून अजून हे कळत नाही की तो कुठल्या डायरेक्शनला गेलेला आहे. ज्या ज्या डायरेक्शनला तो गेला आहे त्या सर्व ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू आहे. अजून तरी लेपर्ड प्रत्यक्ष डिपार्टमेंटच्या कुठल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिसलेला नाही आहे पण ह्याच ठिकाणी लपलेला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तर सर्च ऑपरेशन चालू आहे. नागरिकांनाही आवाहन करतो की परिसरातील सर्व लोकांनी सतर्क राहावं आणि 1-3 दिवस रात्रीचं पहाटेचं फिरणं टाळावं. आपण बघतोय की कशा रीतीने इथे प्रयत्न केले जात आहेत पण नेमकं काय काय घडतंय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आताचे काय काय अपडेट मिळत आहेत? जसे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की कशा रीतीने त्यांच्या पथक देखील त्यांचं काम करते, आताचे काय अपडेट्स मिळतात? आता खरं सगळ्यात महत्वाचं की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वनविभागाच्या टीम फिरत होत्या त्या सगळ्या आता एकत्रित झालेल्या आहेत रामजीनगरच्या गायकवाड निवासच्या इथे. कारण या ठिकाणी एका कारच्या खाली आता हा बिबट्या लपलाय, आता हे स्पष्ट झालेलं आहे. यामुळे सर्च ऑपरेशनसाठी अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये जी धावपळ सुरू होती ती आता एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाली आहे. पण याच ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असलाय, वनविभाग पोहोचलेला आहे. बघ्यांना आवरण्याचं सुद्धा मोठं आव्हान सुद्धा पोलिसांसमोर आहे आणि एकाच वेळेस रेस्क्यू ऑपरेशनसाठी सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणखीन कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करायचं, जाळी आणण्यात आलेली आहे. वनविभागाचे अधिकारी आलेले आहेत, त्यासाठी जे स्प्रिंकलर इंजेक्शन्स आहेत ते घेऊन सुद्धा दोन वेगवेगळ्या ठिकाणावर वनविभागाची टीम तयार आहे की ज्या पद्धतीनं बिबट्या टप्प्यात येईल त्याला इंजेक्शन मारून, त्याला इंजेक्शनचा मारा करून त्याला बेशुद्ध केलं जाईल. आणखीन त्याला रेस्क्यू करण्याचं हे आहे. कारण त्याच ठिकाणी गायकवाड निवासमध्ये गस्ताना सुधीर क्षत्रिय म्हणून एक सिनियर सिटीजन होते, त्यांना सुद्धा या बिबट्याचा हल्ल्याचा शिकार व्हावं लागलं. पण नशीब की ते काही प्रमाणात जखमी झाले आणि बिबट्या तातडीनं पळाला. कारण प्रत्येक ठिकाणी कोलाहल सुद्धा लोकांचा सुरू आहे. म्हणजे बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून ज्या ताकदीनं काम करण्याची आवश्यकता वनविभाग पोलिसांना मदत लागते, तर त्याच वेळेस बघ्यांच्या सुद्धा गर्दीचा मोठा अडचण सुद्धा त्यांना येतोय. पण एक गोष्ट आहे की सतर्क आहेत सगळे नागरिक. रस्त्यावर जरी असले, कोलाहल जरी असला, तरी तातडीनं आवई सुद्धा वेगळ्या प्रकारची फुटतायत. पण आता बिबट्या, नेमकं बिबट्याचं लोकेशन आता समजलंय. रामजी सोसायटी या भागातला जो गायकवाड निवास हा जो बंगला आहे, या बंगल्याच्या परिसरामध्ये एका वाहनाखाली आता हा बिबट्या लपला. आणखीन चहूबाजूनी वनविभागांनी आता घेरा करायला सुरुवात केलेली आहे. लोकांची गर्दी आवरण्यासाठी पोलीसही मागे लागलेत की या बिबट्याला इंजेक्शन मारून, त्याला डार्ट इंजेक्शन मारून त्याला बेशुद्ध करायचं आणि त्याला ताब्यात घ्यायचं असा हा प्रयत्न आहे. एकंदरीत काही वेळामध्ये बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन होईल असं आपल्याला मानायला हरकत नाही. नाशिक शहरामध्ये एक नाही, दोन नाही, तर चौथ्यांदा भर रहिवासी वस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यामुळं, भर दिवसा दर्शन झाल्यामुळं मोठी घबराट नक्कीच आहे, भीतीचं वातावरण सुद्धा नक्कीच आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. पण तेही आव्हान काही वेळामध्ये यशस्वी होऊ शकेल हे ऑपरेशन अशी शक्यता आपल्याला नक्कीच म्हणता येईल. प्रशांत, आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना आता आपण बघतोय ते जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीविषयी काही कळू शकलंय का? त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत? कारण अशा वेळेला एखादा माणूस साहजिक आहे की घाबरूनही जातो. आणि अन्य कोणाला काही त्रास झाला का? रेणुका, सगळ्यात महत्वाची बातमी की बिबट्याला डार्टचं इंजेक्शन मारण्यामध्ये यश मिळालेलं आहे. गायकवाड नगरच्या या गायकवाड बंगल्याच्या खाली असलेल्या बिबट्याला डार्टचं इंजेक्शन, बुलीचं इंजेक्शन मारण्यामध्ये वनविभागाला यश आलंय. पण बघ्यांची प्रचंड गर्दी आहे, त्यांच्यावर कंट्रोल मिळवताना पोलीस आणि वनविभागाची दमछाक होत आहे. पण सगळ्यात महत्वाची बातमी News18 लोकमतवर सर्वप्रथम की बिबट्याला बुलीचं इंजेक्शन देण्यामध्ये वनविभागाला यश मिळालंय. थोड्याच वेळात हा बिबट्या आता हातात येईल आणि वनविभागाची टीम त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. गंगापूर रोडवर असलेल्या वनराईमध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण बिबट्याची जी सकाळी 8:30 पासून दहशत
चर्चा सुरू होती जवळपास एक वाजेच्या आसपास आता त्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश मिळत आहे. त्याला इंजेक्शन तर आता दिलंय, आता इंजेक्शनचा परिणाम व्हायला काही वेळ लागेल, त्यानंतर त्याला पूर्णपणे आवळण्यात येईल आणि या बिबट्याला ताब्यात घेण्यात येईल आणि या बिबट्याला एका संरक्षित जो पिंजरा आहे, जो पिंजरा घटनास्थळी आणला त्या पिंजऱ्यातून त्याला वन विभागाची जी गंगापूर रोडला जी नर्सरी आहे त्या ठिकाणी त्याला हलवण्यात येणार आहे. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जय भवानी रोडच्या रहिवासी वस्तीमध्ये जो बिबट्या शिरला आहे त्याला बुलीचं इंजेक्शन देण्याला वन विभागाला यश आलं आहे. बघ्यांची प्रचंड गर्दी आहे, त्याच्यावर नियंत्रण मिळवताना पोलीस आणि वन विभागाची मोठी दमछाक होत आहे. जशा प्रकारे बिबट्याला इंजेक्शन देण्यात आलं, आणखीन आत्ताच इंजेक्शन दिलं, आणखीन गर्दीचा रेटा सुद्धा तितकाच मोठा आहे. हे आता जे आहे ही आत्ताची परिस्थिती आहे, पण बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये थोड्याच वेळात यश मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. बिबट्या आता कंट्रोलमध्ये आहे, पण पण अजूनही बघ्यांची गर्दी जी आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं हे अत्यंत अवघड जात आहे. रेणुका, अगदी खरं आहे. प्रशांत, या परिसराविषयी देखील सांगाल, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की रहिवासी परिसरात आतापर्यंत ही चौथी घटना आहे, म्हणजे आजूबाजूच्या परिसराविषयी देखील सांगाल, किंवा त्याचबरोबर अशा पद्धतीनं सातत्यानं बिबट्याचा वावर वाढणं या सगळ्याचा नेमका वनाधिकाऱ्यांनी नेमकं काही अधिक माहिती दिली आहे का की कशामुळे हा त्याचा वावर सध्या वाढतोय, आजूबाजूच्या परिसराविषयी आणखीन काही माहिती त्यांच्या अधिवासाविषयी काही कळू शकलं? रेणुका, आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्याचा ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख केला जातो त्यावेळेस नाशिक जिल्ह्याचा उल्लेख धरणांचं शहर, सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र असलेला जिल्हा, त्याचबरोबर कांद्याचा जिल्हा, त्याचबरोबर द्राक्षाचा जिल्हा आणि बिबट्यांचा सुद्धा जिल्हा म्हणून ओळख केला जातो. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये बिबट्या सातत्यानं दिसण्याच्या घटना या सातत्याने होत असतात आणि बिबट्यांचे प्रचंड मोठे अधिवास आहे, वनक्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि याचमुळे बिबट्या अनेक वेळा मानवी वस्तीमध्ये घुसण्याच्या शिरण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, याच्या अटॅकच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे जर का म्हणायचं म्हटलं तर 9 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा बिबट्या नाशिक शहरामध्ये सुचेता नगर या भागामध्ये असलेल्या हॉटेल रसोईमध्ये होता. भर दिवसा बिबट्याचा थरार खूप मोठा होता. यानंतर अचानक गेल्या 3 वर्षापूर्वी मधला बराच कालखंड बिबट्याला होता, पण 3 वर्षापूर्वी नाशिक शहरामध्ये सावरकर नगर परिसरामध्ये बिबट्या होता आणि बिबट्याचा त्यावेळेस शोध घेत असताना बिबट्याने हल्ला सुद्धा लोकांवर केला होता. याच्यामध्ये एक नगरसेवक, 2 पत्रकार सुद्धा जखमी झाले होते. यानंतर गंगापूर रोड भागातच दुसऱ्या एका ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं होतं. मखमलाबाद शिवारामध्ये सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असतं, अनेक शेळ्या मंड्या जनावर त्याने फस्ते केले होते. नाशिक जिल्ह्याचा जर का विचार केला तर बिबट्या दिसण्याच्या घटना या दर 2 दिवसाआड दिसतच असतात. आता नाशिक आणि नाशिक रोड या दोघांना कनेक्ट असलेला हा भाग म्हणजे जय भवानी रोड, नाशिक रोडचा हा परिसर आणि याच भागामध्ये बिबट्या आज भर दिवसात 8:30 दिसल्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या घटनांची उजळणी झाली आणि हा थरकाप सगळा समोर आला. महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की तो जो सगळा भाग आहे आर्मीचा देवळाली कॅन्टोनमेंट भाग हा बराच निर्मनुष्य वस्तीचा भाग आहे, जंगली भाग आहे आणि या ठिकाणी जंगलाला कनेक्ट असलेले अनेक भाग आहे आणि तिथून सुद्धा बिबट्यांची ये जा सुरू असते. बिबट्याचा जर का वावर म्हटलं तर 20 किलोमीटर परिसरामध्ये हा अत्यंत सहज गत्या वावरत असतो, याचमुळे बिबट्या त्याच भागातून आला असावा हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. आणि या बिबट्याला जेरबंद करणं हे सगळ्यात मोठं आव्हान एवढ्यासाठी मानलं होतं की बिबट्या हा रहिवासी वस्तीमध्ये होता. आता हा जय भवानी परिसर जर का बघितला आपण, रामजी सोसायटी जिथे आता बिबट्याला बुलीचं इंजेक्शन देण्यात यश मिळालंय या ठिकाणचं जर का आपण बघितलं तर प्रचंड दाटीवाटीची वस्ती असलेला हा सगळा भाग आहे, यामुळे बिबट्याला लपण्यासाठी एक नाही तर अनेक जागा या भागात आहे. त्यामुळे बिबट्याला शोधणं, त्याला बुलीचं इंजेक्शन देणं, त्याला जेरबंद करणं रेस्क्यू टीमचं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. यामुळे अनेक वेगळ्या भागांमध्ये रेस्क्यू टीमने आखणी केली होती. जवळपास या भागात येणारे 6 रस्ते जे आहेत त्या 6 च्या 6 रस्त्यांवर पोलिसांचा, रेस्क्यू टीमचा, वनविभागाचा वावर सुरू होता. वेगवेगळे या भागातले रहिवासी सुद्धा त्यांना मदत करत होते आणि ते मदत करत असताना बिबट्या नेमका कोणाला दिसला, कुठे दिसला, तातडीने वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत होती जी खात्री तातडीने केली जात होती. रामजी सोसायटीमध्ये बिबट्या शिरला आहे अशा प्रकारचं माहिती वनविभागाला कळाली, ताबडतोब रामजी सोसायटीकडे मोर्चा वळवण्यात आला आणि त्यातला गायकवाड निवास म्हणून नावाचा हा जो बंगला आहे या बंगल्यामध्ये कळलं की लोकेट तो होऊ शकला. प्रशांत, पण यापुढे म्हणजे आता डार्टचा इफेक्ट व्हायला, म्हणजे खरं आहे की भूलीचं इंजेक्शन हे दिल्यानंतर त्याचा परिणाम व्हायला काहीसा वेळ लागू शकतो, याच्यानंतर त्याला पुन्हा तिथून घेऊन जाणं आणि पुढे नेमके कशी सगळी प्रक्रिया असणार आहे याविषयी देखील सांगाल.
अजून एक साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये या डार्ट इंजेक्शनचा जो आहे तो प्रभावायला सुरुवात होईल, एवढं निश्चित आहे की त्याला लागलंय. कारण जर का लागलं नसतं तर बिबट्याने आतापर्यंत हालचाल केली असती, आणखी तिथनं तो बाहेर निघण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले असते. पण आता जे चित्र आता डोळ्यापुढे दिसतंय की ते बिबट्याला बुलीचं इंजेक्शन निश्चित त्याला लागलंय. येत्या 10 ते 15 मिनिटातच त्याला पिंजरातून, म्हणजे जो पिंजरा आता या ठिकाणी आणण्यात आलाय, या पिंजरातून वनविभागाचे सगळे अधिकारी त्या पिंजऱ्यामध्ये त्याला बंद करतील आणि ती गाडी बाजूला करून त्याला खरं तर काढण्यात येईल आता. आणि त्यानंतर त्याला गंगापूर रोड असलेली वनविभागाची एक नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये त्याला नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणीच त्या अधिवासामध्ये बिबट्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर जे फॉरेस्टचे डॉक्टर्स जे आहेत ते तपासणी केल्यानं की हा बिबट्या नेमका जखमी आहे का, नेमकं काय आहे, नर आहे, मादी आहे, याची वाढ काय आहे, आणि नेमकं हा बिबट्या काय परिस्थिती आहे, म्हणजे की कोणत्या कारणाने इथे आला याचाही शोध घेतला जाईल. जनरली बिबट्यांचा अधिवास कोणकोणत्या भागात असतो, आणखी कोणकोणत्या भागातल्या बिबट्यांच्या सवयी शारीरिक पद्धती कशा आहेत याचा वनविभागाला अभ्यास असल्यामुळं याचा निश्चित अंदाज जाता येईल की बिबट्या नेमका या ठिकाणी पोहोचलाय कुठून आणि कोणत्या भागात त्याचा अधिवास होता. आणि यानंतर बिबट्याला 2 दिवसानंतर पुन्हा त्याच्या त्याच अधिवासामध्ये खोल जंगलामध्ये सोडून देण्यात येईल अशा प्रकारचे होईल. पण तोपर्यंत बिबट्या काही जखमी आहे का, काही अजून इतर काही कॉम्प्लिकेशन आहे का, याची मेडिकल तपासणी जे फॉरेस्टचे सगळे करतील. पण त्याला आता गंगापूर रोडच्या, म्हणजे नाशिक शहरापासून 14 किलोमीटर अंतर असलेल्या गंगापूर धरणालगत असलेल्या जी नर्सरी आहे फॉरेस्टची, या ठिकाणी या बिबट्याला नेण्यात येणार आहे. रेणुका प्रशांत, आणि जेव्हा आपण या सगळ्या कारवाईविषयी या आधी देखील काही परिसरामध्ये जेव्हा बिबट्याचा वावर असतो तेव्हा आपण देखील या सगळ्या ऑपरेशन विषयी की कशा रीतीने त्याला बाहेर काढलं जातं, पण हे पथक नेमकं काय असतं आणि पथक त्याचबरोबर म्हणजे या पथकात कोणाकोणाचा समावेश असतो, त्याचबरोबर तिथल्या नियंत्रणासाठी पोलिसांचं पथक, ही नेमकी त्यांची कारवाई कशी असते, सकाळपासून तुम्ही ही कारवाई फॉलो करताय त्याविषयी देखील सांगाल, कारण म्हणजे डॉक्टर असतील किंवा त्याला नियंत्रणात आणणारे लोक असतील या सगळ्याविषयी देखील सांगाल. वनविभागाची जी टीम असते, रेस्क्यू ऑपरेशन टीम, ही यातला सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असतो. कारण याच टीमला खऱ्या अर्थानं मदत लागते इतर सगळ्यांची, त्यामुळे ही टीम जी असते ती सगळ्यात महत्वाची. याच्यामध्ये वनविभागाची जी आज टीम इथे तैनात झाली आहे, त्या प्रकारात त्याच्यात 4 अधिकारी आहेत. त्याच्यात वनविभागाचे फॉरेस्ट अधिकारी जे आहेत ते 4 आहेत. कारण बिबट्या जो आहे, सगळ्यात पहिल्यांदा बिबट्या जर का कोणावर हल्ला करू शकत असेल तर ते यांच्यावरच असतात, म्हणून त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं असतं की कशा प्रकारे स्वतःचा बचाव करायचा. स्वतःचा बचाव करताना त्यांना सगळ्यात मोठ्या अडचणी येतात त्या बघ्यांच्या येतात. त्यामुळे या कोअर टीमला संरक्षण देणं हे पोलिसांचं दुसरं सर्कल असतं. आणि याच टीममध्ये आवश्यक असलेली जाळी सांभाळणारे 3 कर्मचारी असतात एका टीममध्ये. त्याबरोबर डार्ट इंजेक्शन एक्सपर्ट असतात. कारण मुळात कसं आहे की किती अंतरावर बिबट्या आहे त्याला सुरक्षितरित्या नुसतं इंजेक्शनचा मारा करणं त्या बंदुकीत असं नाही. आपण जशी ठासण्याची बंदूक असते तशा प्रकारे ही डार्ट इंजेक्शनची विशेष स्प्रिंकलर बंदूक असते. आणखीन तिलाच तोंडाला गोळी बुलेटच्या ऐवजी इंजेक्शन लावलं जात असतं, आणि ते इंजेक्शन फुल फोर्सने बिबट्यावर मारा करताना ते त्याला योग्य ठिकाणीच लागलं पाहिजे. त्यासाठी देखील त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं आणि त्या दृष्टीनं हे प्रयत्न केले जातात. आपण बघतोय वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं सकाळी, ही बाब लक्षात आली. आणि आता सगळ्यात महत्वाचं, जसं आपण ज्याप्रमाणे प्रशांत सांगत होते त्याप्रमाणे त्याला डार्ट इंजेक्शन मारण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामुळे हे बुलीचं इंजेक्शन आहे आणि ज्याच्यामुळे आता काही वेळातच त्याला तिथून काढून त्याच्या पुढे, जसं आता प्रशांत सांगत होते, त्या गंगापूर रोडवर त्याला नेलं जाणार आहे आणि तिथल्या निवारामध्ये त्यांना नेलं जाईल. जेव्हा ही सगळी कारवाई केली जात होती तेव्हाची देखील ही दृश्य सध्या आपण बघतो. आणि ज्या परिसरात हा बिबटे आहे, ज्या बंगल्यामध्ये, तिथल्या सीसीटीव्हीमध्ये देखील हा सगळा प्रकार जेव्हा कैद झाला होता ती देखील दृश्य सध्या आपण बघतो. एका ज्येष्ठ नागरिकावर बिबट्यानं हल्ला केला होता आणि ते देखील त्याच्यात जखमी झाले, त्यांच्यावर देखील उपचार केले जात आहेत. प्रशांत आता आपल्यासोबत परत आहेत. प्रशांत, तुम्ही या सगळ्या वन विभागाच्या टीमविषयी आणि त्यांनी ते कशा रीतीनं हे ऑपरेशन राबवतात त्याविषयी सांगत होतात. रेणुका, आपल्याला माहिती आहे की 2 अत्यंत पारंगत, म्हणजे की या टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 स्तर असतात. एक म्हणजे की इंजेक्शन मारणारा जवान, जो अत्यंत एक्सपर्ट असावा लागतो, तो अधिकारी सुद्धा असतो आणखी जवानही असतो. या आत्ताच्या रेस्क्यू टीममध्ये 2 जणांना विशेष प्रशिक्षण आहे की कोणताही नेम चुकला गेला नाही पाहिजे. कारण हा जर का नेम चुकला तर बिबट्या विथरू शकतो, आणखीन तो अंगावर येऊ शकतो. कारण इंजेक्शन मारताना अत्यंत जवळ हे सगळं अंतर असतं. या ठिकाणी कोणतंही प्रोटेक्शन नव्हतं. या ठिकाणी बिबट्याने जर का गाडीच्या खालून येऊन अटॅक करायचा प्रयत्न केला असता तर तो नक्कीच पहिला शिकार किंवा पहिला हा वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसला असता. यामुळे त्यांना विशेष प्रशिक्षण असलेले कर्मचारी आणि अधिकारी याच्यात असतात. नाशिक वनविभागाच्या माध्यमातून आपण विचार केला तर यावेळेस अनिता पाटील म्हणून या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी होत्या, डोके म्हणून होते, आणखीन शिवाजी दहाणे म्हणून सुद्धा होते. वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत पारंगत अधिकारी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. कारण या ठिकाणी फॉरेस्टचा हा जो भाग आहे तो खूप मोठा आहे आणि बिबट्याचा रहिवास जो आहे तो प्रचंड मोठा मानला जातो.
त्यामुळे रमेश ढोमसे इगतपुरीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले, रवींद्र भोगे हेही ठिकाणी पोहोचले आणि या अधिकारी आणखी त्यांच्या वेगवेगळ्या टीम्सही त्यानंतर पोहोचल्यानंतर अत्यंत पारंगत पद्धतीनं तयार असलेल्या जवानानं बिबट्याला डार्ट इंजेक्शनचा मारा केला. सगळ्यात महत्वाची दिलासा देणारी गोष्ट आहे की पहिल्याच इंजेक्शनमध्ये, भुलीचं इंजेक्शन पहिल्याच प्रयत्नामध्ये बिबट्याला ते लागलं. त्यानंतर बिबट्याची हालचाल मंदावायला सुरुवात झाली. बिबट्याची हालचाल मंदावणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं होतं, याचमुळे याच्यातनं कळतं की बिबट्याला इंजेक्शन लागलं. आणि त्याच्यामुळे खरं प्रश्न जसं तुम्ही म्हणताय की भूल तर दिलेली आहे, पण यानंतर आता त्याला बाहेर काढून त्याला पुढे नेण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्या परिसरात नागरिक देखील म्हणजे बघ्यांची देखील गर्दी असते, या सगळ्याला सामोरं जात या सगळ्यावर नियंत्रण राखत ही सगळी कारवाई त्यांना पार पाडायची असते. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नाशिकमध्ये आपण बघतोय वनविभागाच्या पथक कारवाई केली आहे आणि अशा पद्धतीनं हा जो बिबट्या लपलेला होता कारच्या खाली त्याला आता डार्ट इंजेक्शन मारण्यात आलंय. एकीकडे नाशिकमधली बातमी आपण बघितली, भर वस्तीत बिबट्या शिरल्या त्यामुळे भीतीचं वातावरण आहे आणि दुसरीकडे चंद्रपूरमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या